अनुभवली. आपण विविध उपक्रम राबवणारे श्री नवगाले गुरुजी पैसा नाही आणि अथक मेहनतीने पुढे आलेल्या आपल्या गावातील चंद्रभागा मडवीबाई या सर्वांनी तसेच उल्लेख नसलेल्या इतर शिक्षकांनीही आपणास ज्ञानदानासाठी विविध प्रकारे मेहनत घेतली. मला जेवढं काही देत आहे विद्यार्थ्याला काल मी प्रयत्न करत होतो आणि त्या प्रयत्नासाठी माझ्या काहीतरी होत होत जरा जरासर. कारण माझा विषय म्हणजे गणित आणि गणित म्हणजे सगळ्यांचा न आवडता विषय आणि त्याच्यात पाणीपाठ पाहिजे आल्याबरोबर पहिला पाणे पाणीपाठ पाहिजे आणि हे सगळ्यासाठी मला जरा कडक व्हायलाच लागलं. आणि आता माझी मुलगी पण सांगते मला की तू एवढं पोरांना शिकवलंस आता तुझ्या नातवाला शिकव अजिबात ऐकत नाही एवढं. तर असं आहे ते की मी घेतली काठी आता म्हटलं की गुरुजींना विचारलं गुरुजी हे कोण आहेत तुमचा मुलगा आहे का. गुरुजी लोक एवढं धड्डला रडले आणि सांगितलं हा माझा विद्यार्थी आहे. इथंच आमचं समाधान आहे. जीवनाचं सार्थक त्या दिवशी झालं की ज्या दिवशी आमच्या गुरुजनांनी आम्हाला माझा मुलगा नाही पण माझा विद्यार्थी आहे. कारण तर मी ज्यावेळेस गुरुजी आजारी पडले त्यावेळेला प्रत्येक कामगाराकडे सिमेंटच्या कामगाराकडे प्रत्येकाकडे जाऊन मी त्यांच्याकडून पैसे जमा केले आणि गुरुजींच्या बिलाचं बिल आम्ही फेडलं सिमेंट्स कामगारांनी आणि याच्यामध्ये सगळे आमचे विद्यार्थी आहेत. तसं पाहू जाता मला आज तुम्ही ओळखलं नसेल काही नाईक मी तुमच्या शाला सुधार समिती जुईकर मॅडम हे सगळे आहेत. कधी मी शाळेत आलो भाषण करताना 15 ऑगस्टचं 26 जानेवारीचं कधी बाई आम्हाला सांगायचं नाही साहेब तुम्ही जा आणि बोला माझं नाव बलिराम नाईक. आमच्याबद्दल खूप आकांक्षा होत्या इच्छा होत्या खूप भावना होत्या. मग गोसावी टीचर आल्या म्हटलं चालेल. मग 5वीपर्यंत त्यांनी शिकवलं आणि मग मी शाळा चेंज केली. पण शाळा चेंज करून मला इथे जे फिलिंग होतं ना ते दुसऱ्या शाळेत आलं नाही. खरं सांगते फक्त ही दोनच म्हणजे ही आठवण मला सांगायची होती की गुरुजी तुम्ही खूप अजूनही म्हणजे मी विचारते ताईला वगैरे की गुरुजी आहेत ना गुरुजी कसे आहेत आणि खूप बरं वाटलं तुम्हाला सगळ्यांना इथे पाहिलं खूप छान वाटलं. थँक्यू तुम्ही इथे आलात आणि आम्ही पण आलो. थँक्यू. 1 मे या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1960 ते 1990 पर्यंत दिवा गावातील मराठी शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन प्राथमिक मराठी शाळा दिवा गाव येथून निवृत्त झालेल्या शिक्षकांचा सन्मान सोहळा मोठ्या थाटात दिवा कोळीवाडा येथील विठ्ठल मंदिराच्या सभागृहात केला. या कार्यक्रमाप्रसंगी माजी शिक्षक व माजी विद्यार्थी यांच्यासह दिवा गावातील ग्रामस्थ देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तसेच यावेळी दिवा गावातून सासरी गेलेल्या विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला. 1960 ते 1990 या कालावधीत शिक्षण घेत असताना विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील असणारे प्रेमळ नाते या सोहळ्यातून दिसून आले. या प्रसंगी आयोजकांच्या वतीने माजी शिक्षकांचा शाल श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमावेळी माजी शिक्षकांनी व माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत आपले शालेय जीवनातील आगळे वेगळे अनुभव सांगितले. या संदर्भात काही मान्यवरांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. आतापर्यंत मी माझी जवळजवळ 39 वर्ष सेवा झाली पण याच्यामध्ये अख्ख्या बेलापूरपट्टीमध्ये असा कार्यक्रम मी कधी पाहिला नाही मग कधी झाला नाही. असा विशेष कार्यक्रम आहे आयुष्यभर आमच्या आठवणीत राहणार आहे. कारण आमच्या विद्यार्थ्यांचं एवढं प्रेम आमच्यावर गावकऱ्यांचं सुद्धा आणि सर्वांचं आमच्यावर एवढं प्रेम आहे हे बघून आम्हाला हेच नाही की आम्हाला असं वाटत नाही की आमचं घरामध्ये आम्हाला जरी कोणी किंमत नाही दिली तसं आमच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला किंमत देतात ना हेच आम्हाला भरपूर मोठं आहे. विद्यार्थी माजी विद्यार्थी आणि शिक्षक माजी शिक्षक किंवा आताचे जे विद्यार्थी घेऊन हा कार्यक्रम केलेला आहे स्तुत्य आहे. असं व्हायला पाहिजे आणि यापासून इतर शाळांना देखील प्रेरणा जर घेतली तर आपला महाराष्ट्र पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. आज काय झालं आहे शिक्षक शिकवतात आहे ग्रामस्थांचं दुर्लक्ष होते तर तसं नको. या देवागावचे ग्रामस्थ जे आहे ते खरोखर शिक्षण प्रेमी प्रेमी आहे. एवढंच मला सांगायचं गावकऱ्यांनी आमच्या विद्यार्थ्यांनी
अन्य शिक्षकांचा सगळ्यांचा सत्कार केला आणि त्यांनी शिक्षकांनी जे कार्य केलं त्यांना जे आम्ही त्याबद्दल आम्हाला संस्काराचं म्हणजे काही आम्ही जे कार्य केलं आहे त्याबद्दल त्यांनी आम्हाला जरा वाहवा केला आणि आम्ही जे जे कार्य केलं जे जे आम्हाला मनासारखं करायचं झालं आणि ते गावचं आम्हाला सपोर्ट मिळाला त्यामुळे ते आम्ही केलं आणि त्या गावात कंपनींशी वगैरे संपर्क ठेवून कंपनीचे लोक बोलावून त्यांच्याकडून पण आम्ही शाळेला मदत केली. ओके. जसं नाता असतं ते आम्हाला आज शिक्षकांकडून आम्हाला कळवलं म्हणजे जेणेकरून आम्हाला वाटलं का आमचे शिक्षक बाई आणि गुरुजी खरोखर हा शब्द ऐकायला भेटत नव्हता तो आज आमच्या कानी पडला हेच आमचं खूप भाग्य आहे. माझं नाव सौ शर्मिला तोंडलाकर केले. आम्ही मराठी शाळेमध्ये होते इतकी मजा केली ना की आता आम्ही आमच्या मुलींना आमच्या अनुभव सांगतात. त्यावेळेस आम्ही जे केलं ते आता मी काहीच करत नाही. 26 जानेवारीच्या दिवशी 15 जानेवारीचे डान्समध्ये वगैरे भाग घेऊ आणि आमच्या शाळेमध्ये ना गुलमोहरची खूप झाड आहे होती आहेत तर त्या झाडांची फुलं पिवळी फुलं ना खाली पडायचे त्याच्याने आम्ही ना छान छान रांगोळ्या काढायचो सुस्वागतम असे नाव लिहायचो आणि मॅडम लोकांना वगैरे म्हणजे खूप आदराने आम्ही रिस्पेक्टने बाईंना बाईंना आम्ही खूप रिस्पेक्ट द्यायचो म्हणजे प्रत्येक गोष्ट ऐकायचं नाही आणि प्रार्थनेला मी नेहमी पुढे असायची. विद्याबाईंनी मगाशी जे देह मंदिर चित्त मंदिर जी प्रार्थना बोलली ती मला अजूनपर्यंत खूप आवडते आणि खूप म्हणजे आत्ता सुद्धा मी मुलींना सुद्धा सांगते माझ्या की आमच्या शाळेत ह्या प्रार्थना होत्यात आणि बोलूनही दाखवतात. इयत्ता तिसरी जो पुस्तक आहे त्याच्यामध्ये ह्या प्रार्थना अजूनही आहेत आणि खूप आवडतात. आम्ही मैत्रिणीने खूप खूप मजा केली अष्टविनायकच्या पिकनिकला तर आम्ही म्हणजे अजून आमचे फोटोज वगैरे आहेत खूप मजा केली. मराठी मराठी शाळेमध्ये आमच्या बाई खूप आम्हाला आम्ही पहिला अशा माझ्या भाऊ मी बोलले माझ्या भावांना मला शाळेत टाका तर माझा भाऊ बोलले मोठा तर तू नको शाळेत जाऊ तुला अशी का कोणी असं काय पण बोल तुला असं मी बोलली नाही मला जायचंच आहे शाळेत मला जायचंच आहे मग मला दादांनी शाळेत टाकलं. मला एवढा अभिमान आहे आमच्या गुरुवर्जांचा पण आणि बाईसांचा पण आणि सर्व माझ्या मैत्रिणींनी आणि मित्र खूपच मला साथ दिली आणि सर्व गावातल्यांना पण मी त्यांचा पण आम्ही आदर करेन कारण त्यांनी पण मला कधी हिनावलं नाही आणि आमच्या मैत्रिणी अजून मला मानतात. मला खूप अभिमान आहे कारण का आम्ही बाई आम्ही कधी असं शाळेत कंटाळा नाही केला जायचा खूप जायचं आनंदाने जायचं आणि सगळे सण साजरा करायचं तिथे आम्हाला खूपच आम्ही शेणाने सारवायचं असे शेणाने सारून आम्ही मस्त पैकी तिथे अंगणात छानसा सुंदर बनवायचं हे असले 26 जानेवारी असेल आम्ही शेणाने सारून सर्व वरांडण अंगण खूप छान असं सारून मस्त पैकी करायचं तिथे रांगोळ्या घालायच्या खूप छान करायचं. जर पाहिलं अतिशय जे आयोजक आहेत मुलं ही अतिशय चांगल्या तरीची मुलं आहेत आणि आज आमच्या गावातलं जर पाहिलं सगळ्यात महत्त्वाचं तर पूर्वी आमच्या गावामध्ये शाळा ही मारुती मंदिराच्या समोर एक बडीच शाळा आहे तिकडे ती समाधानाने शाळेला बांधलेली होती. त्याच्यानंतर पंचायत आल्या पंचायतीच्या नंतर एक आताची शाळा एक समोर आहे ही एक शाळा निश्चित झाली. त्याच्यानंतर काचेची शाळा म्हणून जी आज लिखी असते ती शाळा सिमेंट कंपनीने आम्हाला बांधून दिली. सिमेंट कंपनीचं ते फार मोठं योगदान त्या याच्यामध्ये आहे आणि आज तशी पाहिलं तर दिवा गावाची जी जडणघडण आहे काही लोक त्याचा उल्लेख करतात पण माझ्या दृष्टीने तो अतिशय सन्मान होत आहे. आमचा दिवा गाव पूर्वीपासून आदर्शच आहे आणि आदर्शही राहील कारण काय ह्या दिवा गावाच्या ह्या बेलापुरपुटीच्या जडणघडणीमध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे नेहमी या दिवा गावाचा नेहमी सिंहाचा वाटा आहे. आमच्या ह्या दिवा गावामध्ये अतिशय आर्थिक बाबीमध्ये अतिशय चांगल्या स्थितीचा हा गाव आहे पूर्वीपासून आणि आज जर पाहिलं फक्त दुःख एवढंच होते थोडंसं का काही ह्या इतक्या वर्षापासून IPS
UPS अशा ज्या परीक्षेमध्ये आमचं काही विद्यार्थी जायला पाहिजे होतं ते एक दुःख नेहमी खटकत आहे. पुढे पूर्ण करावं अशी माझी फार इच्छा आहे. पाहू जाता शिक्षकांचा आदर करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते केलंच पाहिजे. राजा मताचे आम्ही असल्यामुळे आम्हाला शिक्षक आम्हाला गुरुप्रमाणे गुरुदेवाप्रमाणे आम्ही नेहमी म्हणतो. पहिल्याही बोलतो गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण्याची स्वा माझा, गुरुविना देव तुझा पाहता नाही सकत. सगळ्या देवांचे अधिदैवत असणारं सद्गुरु यांची सेवा करण्यासाठी आम्हाला ग्रामकार्यामध्ये कारण ते जिथे तिथे गुरुचा सत्कार करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि रामकृष्णाला सुद्धा संदीपनी किंवा यांच्याकडे जावं लागलं. त्यामुळे अशा ह्या थोर असणाऱ्या महान व्यक्ती सद्गुरु आहेत त्यांचा सत्कार आम्हाला करण्याचं भाग्य मिळालं. त्याबद्दल धन्यवाद. आमच्या स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपण जे शिकवलेलं आहे तेच आपले विद्यार्थी आपला अशा प्रकारे सत्कार करतील. एकदम कृतज्ञ झाल्यासारखं वाटलं, एकदम धन्य धन्य. आपला शिक्षक ही पेशा आहे तो सार्थकी लागल्यासारखं आम्हाला वाटलेलं आहे. आजचा हा जो कार्यक्रम झाला हा अतिशय सुत्य आहे. पूर्ण बेलापूर पट्टीमधून हा पहिलाच कार्यक्रम असा असेल की ज्यांनी माजी विद्यार्थ्यांनी माजी शिक्षकांचा केलेला हा सत्कार आहे. आणि अतिशय खूप म्हणजे एक अभिमान वाटतोय की आपण या शाळेमध्ये शिक्षक होऊन गेलो आहोत. आणि शिक्षक असलं तर निश्चित कुठेतरी अभिमान या कार्यक्रमांमुळे किंवा आपण जे ज्ञानदानाचं कार्य केलेलं आहे त्याच्यामुळे आणि हे जे काय त्याचे रिटर्न्स मिळतात त्याच्यामुळे निश्चित स्वतःबद्दल कुठेतरी खूप प्राऊड फील होतं. थँक्यू थँक्यू.